नमस्कार हरे कृष्णा थंडीचे दिवस चालू आहेत आणि संक्रांतही जवळ आली आहे त्यामुळे आज संक्रांती स्पेशल तीळ लावून मऊ लुसलुसीत बाजरीची भाकरी आणि बाजरीचा फुलके कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी नवशिखे किंवा कोण बॅचलर जरी असेल तेही इझिली बाजरीची भाकरी फुलके बनवून खाऊ शकतात तशी मी सोपी पद्धत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे खूप साऱ्या टिप्स ट्रिक्सही शेअर करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर मग भाकरी बनवायला सुरुवात करूया बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे फ्रेशच पीठ घ्यायचं आणि साधारणतः आठ दिवसात दळलेलं पीठच वापरायचं एकदम जुनं पीठ असेल तर ते थोडं कडवट लागतं मुळे त्या पिठाच्या भाकरी चवीला कडू लागतात आता इथे मी लोखंडीकडे गरम करायला ठेवली आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पूर्ण भरून आपल्याला पाणी आता इथे उकळून घ्यायचं आहे पाण्यात थोडंसं मीठ घालायचं सेंदा मीठ वापरते इथे मी पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर लगेच गॅस मंद करायचा आणि त्यामध्ये आपण हे बाजरीचं पीठ घालायचं पीठ घातल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटासाठी असेच त्याच्यावरती वाफ काढून घ्यायचे याला पीठ भागवणं असे म्हणतात यामुळे भाकरी एकदम मऊ आणि लुसलुशीत बनते आता एक मिनिट झाला आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी लाकडी चमचा वापरते मिक्स करायला मिक्स करताना त्याच्यात जर गुठळ्या वगैरे असतील तर त्याही मोडत मोडत आपण हे व्यवस्थित एक जीव पीठ करून घ्यायचं आणि एकदा एकजीव झाल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवून साधारणतः एक दोन मिनिटासाठी आपण ते थोडंसं थंड होऊन द्यायचं झाकण ठेवल्यामुळे ह्या वाफेमुळे पीठ छान फुलतं आता दोन मिनिट झाले आहेत आपण ते पीठ आता ताटामध्ये एका काढून घेऊया मोठ्या ताटात काढलं आहे मी इथे आता, आता। थोडंसं गरम आहे ते तर हाताला थोडं मी थंड पाणी लावून हे पीठ आता मळून घ्यायचं आहे आपल्याला मळताना तुम्ही बघू शकता आपल्या हातातल्या बोटांचा वापर करून आपल्याला हे पीठ एकजीव करायचं आहे अशा पद्धतीत केल्यामुळे ते पिठामध्ये चांगला चिकटपणा येतो ग्लुटेन नसतं या पिठामध्ये त्याच्यामुळे ह्याला चिकटपणा कम नसतो त्यामुळे आपण ह्या आप पद्धतीत आपल्याला हे नेहमी मळायचं आहे शक्यतो मळताना नेहमी आपल्या तळ हाताचा जास्तीत जास्त वापर करायचा असं रगडून रगडून हे पीठ व्यवस्थित मळायचं तरच ही भाकरी एकदम मऊ आणि छान थापता पण येते अजिबात त्याला चेहरा पडत नाही भेगा पडत नाही मग आपल्याला ते थापायलाही थो खूप इझी पडते आता तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे छान मऊ पीठ झालेलं आहे या पिठामध्ये आज मी तुम्हाला दोन पारंपरिक पद्धतीच्या भाकरी आणि दोन फुलके दाखवणार आहे फुलक्यासाठी असा छोटा गोळा साधारणतः लिंबाच्या आकाराचा गोळा बनवायचा आणि भाकरीसाठी थोडा मोठा गोळा बनवायचा म्हणजे थोडी मोठी असते भाकरी आपली तर हा मोठा गोळा रेडी आहे आता काय करायचं प्रत्येक वेळेला ज्या वेळेला पीठ आपण घेतो एखादा गोळ्या थापायच्या आधी भाकरी थापायच्या आधी प्रत्येक वेळेला थोडं परत एकदा ते व्यवस्थित मळून घ्यायचं जितकं जास्त चांगलं मळलं जातं तितकीच आपली भाकरी एकदम मऊ होते भाकरीचा गोळा आता रेडी आहे तर आता मी तुम्हाला लाटून ही भाकरी दाखवणार आहे आज कशी करायची ती त्यासाठी थोडं कोरडं पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित त्या भाक गोळ्याला लावून नंतर एक हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी लाटायची आहे लाटताना शक्यतो कडेकडेने पहिल्यांदा व्यवस्थित लाटून घ्यायची म्हणजे थोडी थोडी फिरवून अशी जेणेकरून त्या भेगा होणार नाही आणि आता तीळ लावते मी इथे थोडे तीळ आता थोडी आपण लाटून झाली आहे त्याच वेळेला लावायचे आणि नंतर मग परत एकदा आपण त्याच्यावरती लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे तीळ असे आपले भाकरी जेव्हा आपण टाकतो त्यावेळेला निघणार नाही मस्त आपली भाकरी आता लाटून रेडी आहे साधारणतः चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही भाकरी ठेवायची आहे तुम्ही थापूनही भाकरी बनवू शकता थापून भाकरी कशी बनवायची त्यासाठी तुम्ही माझ्या तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपली भाकरी रेडी आहे तर तव्यावर टाकण्यापूर्वी काय करायचं हातावरती अशी घ्यायची ती आणि त्याचं एक्स्ट्रा जे पीठ असतं आपलं लावलेलं ते थोडंसं झटकून घ्यायचं आणि पीठ लावलेलं म्हणजे खालची बाजू भाकरीची वरती आली पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण ती तव्यावरती टाकायची आहे तवा मिडियम गरम असावा इथे मी लोखंडी तवा वापरत आहे लोखंडी तव्यावर भाकरी छान होतात आता ही बघा भाकरी टाकली आहे भाकरी टाकल्यानंतर लगेच त्यावरती आपण पाणी लावायचं व्यवस्थित सगळ्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते काढून घ्यायचं पाणी थोडंसं किंचितचं सुकल्यानंतर चमच्याच्या साह्याने असं अलगद बाजूने सुट्टं करून भाकरी पलटून घ्यायची आणि आता या साईडनी व्यवस्थित ती खरपूस भाजून घ्यायची गॅस मिडियमच ठेवून आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी आता भाजली गेली आहे कालच्या बाजूने आता ही निश्चित सोडून पाहिजे तर मध्यभागी झाली आहेत भाकरी आणि कडा तिच्या मात्र थोड्या कच्च्या राहिल्या तर अशा परतून परतून आपण ते दाबून त्या कडा पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायच्या व्यवस्थित भाज भाकरी भाजली तरच ती नंतर फुगते आता भाकरी पलटायची आणि तव्यावरच ठेवून गॅस फास्ट करून ही भाकरी फुगवून घ्यायची जर तुम्ही जाड भाकरी केली असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण फुगवू शकता आपण पातळ लाटली आहे त्यामुळे आपण डायरेक्ट तव्यावरतीच फुगवतोय आता तुम्ही बघू शकता भाकरी मस्तपैकी आपली फुगली आहे थोड्या कडामी दाबून घेते म्हणजे कॉर्नर कॉर्नर पण व्यवस्थित भाजले जातील मस्त आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही रेडी आहे आता बाजरीचा फुलका बनवूया त्यासाठी जो गोळा घेतला होता तो कोरड्या पिठात लावून आपण लाटून घ्यायचा आहे इथे मी तांदळाचं पीठ वापरलं ला आहे लाटण्यासाठी तुम्ही बाजरीचं पीठही वापरून लाटू शकता आणि थोडं लाटून झाल्यानंतर आता यावरती थोडे तीळ लावते आणि परत एकदा हे व्यवस्थित लाटून घेते एकदम आपल्याला पातळ करायचा आहे कारण फुलका आहे तो त्यामुळे एकदम पातळ लाटायचा आहे आपल्याला आता हे व्यवस्थित असा गोल असा आपला आता लाटून झालेला आहे याची जाडी आपल्याला अशी एवढी ठेवायची आहे आता तवा मध्यम गरम झाल्यानंतर तीळ लावलेली बाजू ही खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीत आपण तव्यावरती हे फुलका टाकायचा आहे साधारणतः एखाद मिनिटानंतर किंवा बाजूने आपल्या कडा सुटल्या लागल्या तर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे ती खालची बाजू आपल्याला थोडी कच्चीच ठेवायची आहे आणि आता ह्या दुसऱ्या बाजूने आपल्याला तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ही अर्धी कच्ची बाजू आपण नंतर परत भाजून घेणार आहोत व्यवस्थित आता खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे थोडं चमच्याने असं दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची आणि आता हा पलटून घ्यायचा पलटल्यानंतर लगेच आपला फुलका फुगतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण हा फुगवून घेऊ शकता आलटून पालटून मी थोडा हा फुलका थोडा भाजून घेते चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीत थोडं बाजूच्या कडा दाबून भाजून घ्यायचा आता आपला फुलका रेडी आहे याला तूप लावूया तूप लावल्यामुळे जे भाकरीतले मायक्रोन्यूट्रियंट्स असतात ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि चवीलाही खूप छान लागते ही भाकरी अशाच पद्धतीत मी दुसरा फुलका आणि दुसरी भाकरी बनवून घेते इथे आता सर्व भाकरी फुलके रेडी आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये दोन फुलके आणि दोन बाजरीच्या भाकरी बनल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत बनली आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम मऊ झालेली आहे व्यवस्थित भाजली देखील गेली आहे आता देवाला नैवेद्य दाखवून भाकरी खायला घेऊया भाकरी ही ओल्या भाजीबरोबर किंवा सुख्या भाजीबरोबरही खूप मस्त लागते आणि खूप मऊ लुसलुसित असल्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध माणसं आवडीने खातात त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाकरी किंवा फुलका बनवून पहा आणि कसा बनतो ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सात्विक रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा